जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस लालवाणी यांनी भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या नव्या आरोपांमुळे आता खळबळ उडाली आहे. दोनच महिन्यांपूर्वी गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांच्या नावे 25 कोटी रुपयांची मालमत्ता अवघ्या 1.5 कोटी रुपयांमध्ये घेतल्याचा खळबळजनक आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस लालवाणी यांनी केलाय. एकीकडे जळगावमधील BHR पतसंस्थेतील घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा गिरीश महाजन करतायत आणि असं असताना आता दुसरीकडे लालवाणी यांनी महाजनांवर हे नवे आरोप केले आहेत आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया. पारस लालवाणी यांनी रविवारी संध्याकाळी जामनेर इथे त्यांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांचं थेट नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केले आहेत. लालवाणी यांनी BHR पतसंस्थेतील गैरव्यवहार, जामनेरातील शिक्षण संस्था हडपण्याच्या प्रकरणासह गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर कशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा छळ केला याची माहिती या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान जळगावातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादाच्या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट विजय पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर गिरीश महाजन यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याची चिन्ह दिसू लागली आणि त्यानंतर शनिवारी विजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन यांना त्यावर प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर रविवारी पारस लालवाणी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं. दरम्यान लालवाणी यांनी देखील ॲडव्होकेट विजय पाटील यांच्याप्रमाणेच पत्रकार परिषदेमध्ये एक CD आणि पेनड्राईव्ह दाखवत महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अनेक पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केलाय. मात्र या CD आणि पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे हे स्पष्टपणे सांगण्यास त्यांनी नकार दिलाय. माजी नगराध्यक्ष पारस लालवाणी यावेळी नेमकं काय म्हणाले पाहूया. BHR मध्ये सर्व प्रॉपर्ट्या गिरीश महाजन आणि त्यांच्या संबंधित लोकांनी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या नावावर त्यांनी घेतलेल्या आहे. नंतर त्या स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करण्याचा त्यांचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. आता 2 महिन्यापूर्वी त्यांनी जामनेरची 25 कोटी रुपयाची प्रॉपर्टी फक्त 1.5 कोटी रुपयात स्वतःच्या नावावर करून घेतली, साधना महाजन यांच्या नावावर करून घेतली आणि ते म्हणतात की मी आता BHRशी काही एक संबंध नाही आहे. दुसरा विषय, खोट्या केसेस संदर्भात मी तुम्हाला आता बोललो, त्यांनी जामनेरमध्ये जितक्या खोट्या केसेस केलेल्या आहेत, अनेक लोकांना जरीस आणलेल्या आहेत, अनेक लोकांना त्यांनी महिलेवर महावीर जयंतीच्या दिवशी खोटा गुन्हा दाखल करून तिला रात्रभर जेलमध्ये ठेवलेलं आहे हे पूर्ण गावांनी पाहिलं आणि ते म्हणतात की आम्ही एक खोट्या धंद्याची सुरुवात मुहूर्तमेढ करणारे जर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात कोणी असतील तर ते आदरणीय गिरीश महाजन साहेब आहेत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. परत ते म्हणतात की मी काही खोटं काम केलं नाही, मी त्यांनी अनेक जमिनी कमी पैशात घ्यायच्या जामनेरमध्ये, अनेक जमिनीचे ते मालक आहेत जामनेरमध्ये, हे कशावरून झालं आहे, कुठून झालं आहे सर्व काही. आणि परत सांगायचं की बा इतकं जिल्ह्यात वडील म्हणजे कोणता तरी ह्याचा करता करवता वरचा कोणी माणूस आहे, कोणी वरचा नेता आमच्या मागे नाही आहे, आम्ही कोणच्या नेत्याकडे जात नाही, आम्ही फक्त न्यायालयात दाद मागतो आहे. आजपर्यंत आमच्यावर जितके गुन्हे झाले आहेत त्या सर्व गुन्ह्यांचे आम्ही न्यायालयात दाद मागितले, न्यायालयाने आम्हाला चांगल्या प्रकारचं आम्हाला रिलीफ मिळालं आहे. ते तर शिक्षण संस्थेच्या बाबतीत त्यांनी आता चॅरिटी कमिशनरमध्ये खोटा चेंज रिपोर्ट दाखल केलेला आहे, चॅरिटी कमिशनरकडे खोटा चेंज रिपोर्ट दाखल केला आहे शिक्षण संस्थेचा. आणि त्या चेंज रिपोर्टवरून ते त्यांच्या सर्व लोकांना म्हणतात की मी माझे सर्व अधिकारी बदलून आणले आहेत, ती संस्था आपल्या ताब्यात येणार आहेत, असा अनेक उद्योग यांनी केलेले आहेत हे त्यांना टाळू शकत नाही. आता तुम्ही पत्रकारांना एक CD दाखवली गिरीश महाजनांच्या संदर्भात, त्या CD नेमकं काय आहे? नाही, पत्रकारांना जी मी CD दाखवली ते जसं ते म्हणतायत की बाबा मी माझी वेळ आल्यावर सर्व दाखवेल, तसं आम्ही या वेळ आल्यावर त्यांना दाखवू, त्यांना काय काय दाखवायचं दाखवू. तर त्यांनी आता BHR संदर्भात सांगितलं होतं की मी ते भन्साईकडून माझ्या नावावर आली, तसं आम्ही त्यांना सांगू तुम्ही कुठून काय केलं आणि कुठून काय केलं. CD मध्ये काय आहे? CD मध्ये त्यांचं सर्व आहे ना, काय जे संबंधित लोकांचे काय काय त्यांचे कार्यक्रम आहे ते सर्व आहे त्याच्यावर. मी जनतेसमोर केव्हा येईल? हे जनतेसमोर येईल ना, वेळ ते म्हणताय की मी जनतेसमोर सत्य आणेल, जे जेव्हा सत्य आणतील तेव्हा आम्ही पण सत्य आणू सर्व जनते. संबंधित लोक आहेत सर्व गिरीश महाजन यांच्या संबंधित लोक स्वतःचं पण आहे का त्याच्यात? आहे ना, आहे माझ्याकडे. मी BHR च्या ठेवीदारांना मी 700 कोटी रुपये फक्त BHR चे ठेवीदारांना द्यायचे, ठेवीदारांचे 700 कोटी रुपये घेणे BHR कडे आणि BHR ची 1000 कोटीची मालमत्ता यांनी 50 कोटीत घेतली. यांनी जर ती नाही घेतली असती, ती जर बाजारात विकली असती 1000 कोटीची तर सर्व ठेवीदारांना व्याजासुद्धा पैसे मिळाले असते. आणि हा जर हे जर नाही झालं, या शासनानं जर नाही जमा केलं तर मी शासनाच्या विरोधात सर्वांच्या विरोधात, मी सर्व BHR चे ठेवीदार जर मला साथ देतील तर त्यांच्या सोबत जाऊन
ज्यांनी ज्यांनी प्रॉपर्ट्या घेतल्या त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करू, तिथे उपोषण करू, तिथे अपमृषण उपोषण करू आणि त्यांना या प्रॉपर्ट्या द्यायला भाग पाडू. मग तर माझं ठेवीदारांना आव्हान आहे की त्यांनी सर्व संघटित होऊन अशा प्रवृत्तीच्या विरोधात की ज्यांनी तुमचा पैसा खाऊन आणि अजून तुम्हाला बिचारे म्हणतात, बिचारे ठेवीदार परेशान आहेत, असं बिचारे नाही येते, तुम्ही त्यांच्या प्रॉपर्ट्या द्या हो, तुम्ही त्याच्या प्रॉपर्टी त्यांना त्यांचे पैसे मिळतील, त्यांना पैसे मिळतील, ते आत्महत्या करणार नाही, ते आत्महत्या करतात तरी तुम्हाला त्यांची किदळ येत नाही, तरी तुम्ही ते प्रॉपर्टी खाताय. अरे काय लावलंय इतकं आम्हाला बोलायचं. मी 26 जानेवारी माझं टार्गेट ठेवतोय की 26 जानेवारी पर्यंत जर मला ठेवीदारांनी रिस्पॉन्स दिला तर मी 26 जानेवारीला संबंधित मोर्चा काढायला तयार आहे. दरम्यान लालवाणी यांच्या या आरोपांनंतर खुद्द गिरीश महाजन यांनी सुद्धा आज प्रतिक्रिया दिली आणि हे आरोप फेटाळून लावलेत. गिरीश महाजन यावेळी नेमकं काय म्हणाले सगळ्यांना, वरच्यापासून सगळ्या त्यांच्या नेत्यांपासून सगळ्या खालच्यापासून सगळ्यांना सांगितलं की बाबा एकदा दाखवून द्या ना कशाला लोकांना संभ्रमात ठेवतात, कशाला पत्रकारांना संभ्रमात ठेवतात, पण कोणी दाखवायला तयार नाही. ओके, म्हणजे हायकोर्टाने सुद्धा त्यांना फटकारलेलं आहे, मात्र सुडाचं राजकारण फक्त यामध्ये केलं जात आहे का? हायकोर्टाने सुद्धा त्यांना फटकारणं, आपण बघितलं असेल की गेल्या 3 वर्षापूर्वी आम्हाला कोंडून ठेवलं, चाकू लावला रामेश्वरनी यांनी आणि मी फोनवर त्यांना दम भरला. खरं म्हणजे ज्या गोष्टीशी माझा संबंधच नाही. आता मी हायकोर्ट मान्य उच्च न्यायालयात गेलेलो होतो, मान्य उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की त्याच्यावर सगळ्यात स्टे केलेला आहे आणि याची चौकशी करावी पोलिसांनी, म्हणून तर तिथे दिलेलं आहेत. मी म्हटलं की सगळ्यांचं जे असेल नसेल ते सगळं तपासून घ्या, अगदी कुठल्याही यंत्रणा लावा, कुठल्याही पोलीस यंत्रणा लावा आणि ते तपासून घ्या एकदा. तुम्हाला असं वाटतं की 3 वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला काय मारलं, ठोकलं, कोंडून ठेवलं, सिद्ध होईल ना? आता आजकाल सगळं काढता येतं, कोण कुठे होतं, काय 2 दिवस कुठे होतं, कुठे नव्हतं, 30 लोकच जर नाव त्यात टाकलेले आहेत, म्हणजे अतिशय बालिशपणा चाललेला या बाबतीमध्ये मला असं वाटतं. आता बोलवता धनी कोण आहे, कारण एवढ्या तडका फडकी लगेच 3 वर्षापूर्वीची तक्रार होती आणि ते पुण्याला झाल्यावरती निंबऱ्यासारखे अतिशय ते MP बॉर्डरवरच्या पोलीस स्टेशनमध्ये होते, याच्यावरून स्पष्ट होत आहे की किती दबाव पोलिसांवर आहे. मलाही पोलीस सांगतात मी मंत्री होतोच पूर्वी, मी 30 वर्षाला आमदार आहे या राज्यामध्ये, असं नाही आहे. तर आपण पाहिलं की आता गिरीश महाजन यांच्या अडचणी या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर झाल्यानंतर खरं तर त्यांनी आता आव्हान दिलं आहे की जे काही पुरावे असतील ते सादर करावेत. मात्र गिरीश महाजन यांच्यासाठी ही अडचणीची बाब निश्चित आहे. त्याचप्रमाणे लालवाणी यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की वेळ आली की हे सगळे पुरावे हे आम्ही समोर आणू. त्यामुळे दोन्ही बाजूंनी अत्यंत गंभीर आणि टोकाच्या प्रतिक्रिया येत असताना आता हा वाद शमणार का, आणि जर हा टोकाला गेला तर ह्याचे परिणाम नेमके काय असणार आणि गिरीश महाजन येत्या काळामध्ये अडचणीत सापडणार का, हा आता मोठा प्रश्न आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.